सिल्लोड तालुक्यात आज शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीने मदत करावी अशी मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार देखील या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी सत्तार यांनी केली. सत्तार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मध्ये आज एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण बघू शकतोय कशा पद्धतीने ही फलकबाजी करण्यात येते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, 50,000 रुपये आर्थिक मदत करावी अशा पद्धतीच्या मागण्या या मोर्चामध्ये शेतकरी करताय. मोठ्या संख्येने शेतकरी इथं सहभागी झालेले आहे आणि आपली दुःख त्यामध्ये मांडताय. सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार सुद्धा या मोर्चामध्ये आहेत. तुम्ही सुद्धा मोर्चामध्ये निघताय, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमची शेतकऱ्यांकडून मागणी आहे, तुमची मागणी काय? नाही, खरं म्हणजे आज मी निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघाचा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. त्याचा इतका मोठ्या प्रमाणावर नुकसान, मका असल, कापूस असल, ज्वारी असल, सोयाबीन असल, ही नुकसान इतकी प्रचंड आहे की या नुकसानीचा आज कोणीही अंदाजा लावू शकत नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना, काळजीवू मुख्यमंत्री महोदयाला आणि चीफ सेक्रेटरी महोदयांना पत्र दिलं का आपण ताबडतोब पंचनामे सुरू करा. पंचनामे सुरू केले नाही तर शेतकरी टोकाच्या भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं आणि आज तो आत्महत्या करताय, त्यासाठी हा मोर्चा आहे. हा मोर्चा काही सरकारच्या विरुद्ध नाही, हा मोर्चा सरकारला इशारा आहे का पुढच्या भविष्यामध्ये आपण ताबडतोब नुकसान भरपाई दिली नाही तर शेतकरी शेवटच्या टोकाला जाऊ शकतो आणि शेतकरीचा परिवार उद्ध्वस्त थांबवायचा असेल तर ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई सरकारने द्यावी. हीच मला हात जोडून आपल्या झी24 तासच्या माध्यमातून विनंती राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी24 तास, सिल्लोड, औरंगाबाद.